सामाजिक सांस्कृतिक कला साहित्य विचार विरासत आर्थिक और औद्योगिक विकास के अध्ययन के साथ साथ बौद्धिक संपदा के रूप में नागपुर कन्वेंशन सेंटर तैयार किया गया है। इससे बाबा साहेब अम्बेडकर अंतर्राष्ट्रीय कन्वेंशन सेंटर का उद्घाटन शुक्रवार को केंद्रीय परिवहन एवं राजमार्ग मंत्री नितिन गडकरी ने किया। इस अवसर पर सांसद कृपाल तुमाने, विधायक सर्वश्री डॉक्टर नितिन राउत, चंद्रशेखर बामनकुले, कृष्णा खोपड़े, मोहन मते, प्रवीण दटके, नागपुर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण के अध्यक्ष मनोज सूर्यवंशी, समाज कल्याण आयुक्त डॉक्टर प्रमोद नवरे आदि मौजूद थे। इस अवसर पर बोलते हुए केंद्रीय परिवहन एवं राजमार्ग मंत्री नितिन गडकरी ने उत्तर नागपुर के संतुलित विकास का आश्वासन दिया। उन्होंने कहा कि उत्तरी नागपुर से 1,000 करोड़ का फ्लाईओवर बन रहा है, इससे सेक्टर का कायापलट होगा। उत्तर नागपुर के साथ अन्याय नहीं किया जाएगा, यहाँ के किसी भी प्रोजेक्ट को ब्लॉक नहीं किया जाएगा, विकास के रास्ते में कोई राजनीति नहीं आएगी। साथ ही उन्होंने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर कन्वेंशन सेंटर की पवित्रता बनाए रखने की अपील की। हे अत्याधुनिक असतानाही जागतिक दर्जाचं आहे। या सेंटरमध्ये जे ऑडिटोरियम आहे, जी ही लायब्ररी आहे, ती विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी संबंधित जे सामाजिक आर्थिक शैक्षणिक चिंतन आहे आणि भगवान गौतम बुद्धांच्या जीवनामध्ये त्यांनी बौद्ध धर्माचा जो संदेश दिलेला आहे त्याच्या संदर्भामधलं रिसर्च, त्याचा विकास आणि त्याचं संशोधन हे देखील या ठिकाणी होणार आहे। पडोले साहेब मंत्री झाले, त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये 80 कोटी रुपये या प्रकल्पाला दिले आणि एवढंच नाही तर आता पुन्हा जेवढे पैसे लागतील तेवढे देण्याची देवेंद्रजींनी या ठिकाणी तयारी दाखवली। आज पडोले साहेब मंत्री नाही आहेत पण त्यांच्या कार्यकाळात त्यांनी याला जो निधी त्यांच्या समाज कल्याण विभागातून दिला, या सर्व प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये नितीन राऊत असतील, देवेंद्र फडणवीस असतील, बडोले साहेब असतील, या सगळ्यांचं मी नागपूरच्या जनतेच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। ही गोष्ट खरी आहे। वही कार्यक्रम में बोलते हुए उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि इस कन्वेंशन सेंटर का उद्घाटन डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती पर किया जा रहा है, यह बहुत खुशी की बात है। उन्होंने विश्वास व्यक्त करते हुए कहा कि यह केंद्र विदर्भ और नागपुर के लिए बहुत उपयोगी होगा। उन्होंने आश्वासन दिया कि इस केंद्र के बाकी कार्यों के लिए राज्य सरकार द्वारा आवश्यक धनराशि उपलब्ध कराई जाएगी। उन्होंने घोषणा की कि यहां बाबा साहेब की 40 फीट ऊंची प्रतिमा स्थापित करने के लिए राज्य सरकार द्वारा जल्द ही 5 करोड़ की अतिरिक्त धनराशि स्वीकृत जाएगी, ताकि इसे भव्य केंद्र में प्रवेश करते हुए बाबा साहेब के दर्शन किए जा सके। अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या पवित्र दिवशी एक अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाची वास्तु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर या वास्तूचं आपण उद्घाटन करतोय आणि खरोखर मी NMRDA आणि नागपूर सुधार प्रन्यास यांचं मनापासून अभिनंदन करेन की अतिशय सुंदर अशा प्रकारची वास्तू या ठिकाणी तयार झाली। त्याचे आर्किटेक्ट श्री कांबळे ज्यांनी याचं कन्स्ट्रक्शन केलं, या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की एक चांगला दर्जा या वास्तूचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि नागपूर आणि विदर्भाच्या करता एक अतिशय अनमोल अशा प्रकारचा ठेवा या वास्तूमुळे निश्चितपणे या ठिकाणी तयार झालाय। खरं तर नितीन राऊत साहेब, ही गोष्ट जी आपण सांगितली ती वास्तविकता आहे की मुळातच ही संकल्पना त्या काळामध्ये आपण स्वतः मांडली। वहीं कार्यक्रम में उपस्थित पूर्व ऊर्जा मंत्री नितिन राउत ने कहा कि जिस तरह बाबा साहेब की विशेषता यह थी कि उनके विचार हर पीढ़ी, हर कालखंड एवं हर तबके के लिए उपकारक रहे, उसी तरह यह केंद्र शैक्षणिक, सामाजिक और व्यवसायिक दृष्टि से महत्वपूर्ण है और इससे नए विचारों का बीजारोपण भी होगा। असल्या प्रकारची वास्तू कुठेही आपल्याला मिळणार नाही। हे खरं आहे की आंबेडकर फाउंडेशनचं भवन दिल्लीचं अत्यंत सुरेख आणि सुंदर बनलेलं आहे, अप्रतिम आहे, तमाम सुविधा सुद्धा आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त सुविधा आपण या ठिकाणी यासाठी घातल्या की हा जो तरुण वर्ग आहे या तरुण वर्गाला 21व्या शतकामध्ये जायला काय लागणार,
स्पर्धा परीक्षांना यावं जावं लागतं, रिसर्च करावं लागतात, परंतु अनेक मुलं अलीकडच्या काळामध्ये उद्योगाकडे सुद्धा जायला बघतात। त्यामुळे या ठिकाणी आपण बिझनेस सेंटर सुद्धा तयार केलेला आहे, ई लायब्ररी पण दिलेली आहे, लायब्ररी पण दिलेली आहे, बँक आहे, रेस्टॉरंट आहे, बँकेट हॉल आहे, सेलिब्रेशन हॉल आहे, काय नाही सगळं आहे, जे आपल्याला पाहिजे ते सगळं आहे। एक नाटकाची कलाकृती करण्यासाठी सुद्धा दालन या ठिकाणी आहे, एमपी थिएटर ज्याला म्हणतो आपण। आणि अशा प्रकारे सुरेख वास्तू या ठिकाणी देवेंद्रजी आणि नितीनजी या ठिकाणी निर्माण झाली। शेवटी आपले मतदारसंघ देवेंद्रजी हा अत्यंत विकसित आहे, कोणती कंपनी आली की चालली तुमच्या मतदारसंघात, सरकारी कार्यालय आलं की चाललं तुमच्या मतदारसंघात। आणि 2014 मी पराभूत झालो तत्पूर्वी इंजिनिअरिंग कॉलेज आणलं ते सुद्धा आपण आपल्या मतदारसंघात घेऊन गेलं, मला फारसं त्याच्यात बोलायचं नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं माझी विनंती आहे, नम्रतापूर्वक हात करून आपल्या सर्व मान्यवरांना, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं हॉस्पिटल आम्ही या ठिकाणी मंजूर करून घेतलं आहे। कार्यक्रम का आयोजन नागपुर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण और सामाजिक न्याय एवं विशेष सहायता विभाग द्वारा किया गया था। नागपुर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण के अध्यक्ष मनोज सूर्यवंशी ने परिचय दिया, जबकि समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रमोद नारनावारे ने धन्यवाद ज्ञापित किया। इस कार्यक्रम में गद्दी गोदाम स्थित डॉ. बाबा साहेब अम्बेडकर सरकारी छात्रावास का वर्चुअली उद्घाटन किया गया। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अक्षय अंसारी, BCN न्यूज नागपुर।